गुड इवनिंग स्टूडेंट, नमस्कार। चला आपली इतिहासाची महाराष्ट्र आणि भारताच्या आधुनिक इतिहासावर जी काही सिरीज आहे, आज तिचा भाग आहे आपला महत्त्वाचा भाग, आपण आज कव्हर करतोय मित्रांनो। चौथा भाग आज कव्हर करतोय परिपूर्ण पद्धतीने। जय महाराष्ट्र टाकूया कमेंट बॉक्समध्ये आणि लवकरात लवकर आपल्या प्रश्नांच्या सिरीजला सुरुवात करूया। पहिला प्रश्न एकदम हटकेदार आहे, खूप कमी वेळेस बघितलं असेल तुम्ही। असा प्रश्न आहे, उत्तराची अपेक्षा तुम्हा सर्वांकडून। आज गुगली प्रश्न जास्त आहे ना विद्यार्थ्यांनो, काळजीपूर्वक पद्धतीने उत्तर द्या आणि आज अचूकता जो राहील स्टुडंट ऑफ द सेशन कोण ठरतंय ते मला बघायचं आहे। तुमचे 20 सेकंद चालू होता विद्यार्थ्यांनो आत्ता। चला सगळ्यांचं स्वागत करतोय, हनुमंत नेहा उपस्थिती सर्वात प्रथम दाखवलेली आहे। सर सय्यद अहमद खान यांनी मुस्लिमांमधील परंपरागत रूढींवर आघात करण्यासाठी कोणते वृत्तपत्र सुरू केलेले? तेजिब उल अखलाक, नूर अ आजम, रोजनाम खबरे, अखबार ए रोज। चला उत्तर किती देत आहे विद्यार्थी, लेट सी। बघूया या प्रश्नाचं अचूक उत्तर किती जण देत आहे आता। पहिलं संदेश म्हणतो, पहिलं अगदी संदेशनी संदेशा बराबर लाया है और ॲक्युरेट आन्सर भी बताया है। आजची ओपनिंग स्ट्राईक संदेशच्या नावाने जाती आहे आणि तहजीब उल अखलाक हे उत्तर अगदी बरोबर आहे। मग मी तुम्हाला नेहमी सांगत असतो, मुस्लिम चळवळ असेल, त्यानंतर दलित चळवळ असेल, त्यानंतर महत्वाची जहाल विचारसरणी, त्यानंतर क्रांतिकारी विचारसरणी, मवाळ विचारसरणी, याच्याकडे आपण मी पुढे टाकलेलंच आहे। तर आपण महत्वाच्या प्रश्नांकडे जाऊया जेणेकरून आपल्याला चर्चा विस्तृतपणे होईल आणि तुमच्या सर्वांची संकल्पना दृढीभूत व्हायला सुरुवात होईल। अहमदिया चळवळ कोणी सुरुवात केलेली होती? वनसेवा मुख्य परीक्षेत येऊन गेलेलं आहे मागच्याच वर्षी, म्हणजे 2 वर्षापूर्वी। मिर्झा गुलाब अहमद, कादिनी पार्टी, सर सय्यद अहमद खान, लाहोरी पार्टी। चला पुढचा प्रश्न विद्यार्थ्यांनो तुमच्या स्क्रीनवरती। भारताच्या जर बघितलं तुम्ही क्रमिक पुस्तक बऱ्यापैकी, जर तुम्ही 8वी आणि 9वीचं उघडलं तर बऱ्यापैकी तुम्हाला भारताच्या इतिहासाचे संदर्भ भेटतील आणि महाराष्ट्राच्या संदर्भासाठी 11वीचं पुस्तक ओल्ड सिरीजचं बघावं लागेल विद्यार्थ्यांनो। येस, याही प्रश्नाचं उत्तर गोपाळ आणि प्रवीणने अचूक उत्तर दिलंय, मिर्झा गुलाब अहमद। टाके काटे की टक्कर संदेश प्रवीण, गोपाल, हनुमंत, महादेव यांच्यामध्ये लागलेली आहे, पुढे पण बघूया। पुढचा प्रश्न, मास्टर ऑफ आर्टसाठी टिंबटिंब यांचा प्राचीन भारतातील व्यापार हा प्रबंधाचा विषय होता? लोकमान्य टिळक, विनायक दामोदर सावरकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गोपाळ गणेश आगरकर। पुढचा प्रश्न येतोय तुमच्या स्क्रीनवरती, बघूया या प्रश्नाचं उत्तर कोण देत आहे तिसऱ्या प्रश्नाचं। डेली करंट नवीन आहे बहुतेक, त्यांचंही स्वागत करतो आणि लवकरात लवकर अचूक प्रश्नांचा वेध किती जण घेत आहे ते मला बघायचंय। ओके, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विषयच नाही, प्रगाढ पंडित, तसं लिखाणाच्या बाबतीत काय टिळक काही कमी नव्हते, सावरकर पण काही कमी नव्हते आणि गणेश गोपाळ गणेश आगरकरही काही कमी नव्हते। जर आपण इतिहासकालीन संपूर्ण आत्तापर्यंत, जसं आपण म्हणतो की काही वृत्तपत्र काय झाले विद्यार्थ्यांनो समकालीन, काही वृत्तपत्र सुरू झाले बंद पडले, काही ग्रंथ त्यांचा अभ्यास मंदावलेला आहे, पण बाबासाहेबांच्या प्रेरणेचा अखंड वाहता जरा अजूनही चालू आहे आणि मोठ्या स्वरूपामध्ये तो आजही पण प्रेरणा देतोय। जर तुम्ही आज बाबासाहेबांच्या अनटचेबल्स म्हणा, इकॉनॉमिकल म्हणा, पण वर्षावाईज इयरवाईज जर आपण विचार केला तर तुम्हाला इथे योग्य स्वरूपामध्ये बघू शकतात की रानडे, गांधी अँड जिना 1943 जर ग्रंथाचा उल्लेख केला तर तुम्ही इथं बघू शकतात की योग्य स्वरूपामध्ये वर्षसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। हयातीत असणारे आणि नंतर प्रकाशित झालेले, विशेष करून महात्मा ज्योतिबा फुले यांचा उल्लेख केला जाईल इथे, त्यानंतर कर्व्यांच्या जीवनाचा विचार केला जाईल इथे। त्याच्यामुळे जे काही ग्रंथ लिहिलं गेलेलं आहे तर ते कोणत्या वर्षी आणि त्याचं बॅकग्राऊंड काय होतं हे खूप महत्त्वाचं आहे विद्यार्थ्यांनो। गुड इव्हिनिंग टू ऑल ऑफ यू। येस,
द अनटचेबल 1946, थॉट्स ऑन पाकिस्तान 1948। ठीक आहे, तर अशा स्वरूपाची जर बघितलं, मी 2800 रुपये सांगत होतो तुम्हाला सर्वांना, तर 1995 मध्ये बघा 72-77%, 80% कधी कधी बदलत जातं, पण Y214 कोड वापरून तुम्ही सर्वजण 5 महिन्याची व्याज जी आहे ती 1995 मध्ये, डिस्काउंट थोडा कमी जास्त होत असतो, 5 महिन्याची जी काही व्याज आहे ती एनरोल करू शकतात पूर्व परीक्षेच्या दृष्टीने आणि मुख्य परीक्षेच्या दृष्टीने। ठीक आहे, चला सगळ्यात महत्वाचं इथं महात्मा ज्योतिबा फुले यांचा मी उल्लेखच केलेला होता इतक्यात, तर थॉमस पेन या लेखकाचा खूप जबरदस्त प्रभाव होता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावरती। त्यातील त्यात राईट्स ऑफ मॅन जर या पुस्तकाचा उल्लेख केला तर इथं विषयच नाहीये, बरोबर। मानकीन पुस्तकं कोणते? जस्टिस अँड ह्युमॅनिटी, कॉमन सेन्स आणि एज ऑफ रिझन, याचा खूप प्रामुख्याने उल्लेख करावा असे हे पुस्तकं आहे। आणि मग ज्योतिबांना महात्मा ही पदवी कधी देण्यात आलेली? त्यांनी पोवाडा कधी लिहिलेला, महाराजांची समाधी कधी शोधून काढलेली, आणि सगळ्यात महत्त्वाची गुलामगिरी, जे काही तत्सम ग्रंथ आहे, ज्योतिबांची ग्रंथ संपदा एक्झाममध्ये विचारली जाती म्हणजे जाती। त्याच्यामुळे बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज हे स्पेसिफिक असे समाजसुधारक आहे की त्यांच्यावरती प्रश्न विचारला जाण्याची दाट शक्यता आहे। त्याच्यामुळे बी प्रिपेअर्ड, योग्य स्वरूपामध्ये आपण एक 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 फॅक्ट क्लिअर करत आहोत आणि तुम्हाला अशीच तयारी योग्य स्वरूपामध्ये झाली पाहिजे। आणि त्याच्यासाठी तुम्ही GS बाय दीपक सर हा टेलिग्राम ग्रुप मात्र जॉईन करायला विसरू नका, आणि परिपूर्ण पद्धतीने एक एक जे काही थॉट्स आहे ते आपण कव्हर करणार आहोत। ज्योती तुमचंही स्वागत, महादेव काळे तुमचंही स्वागत। चलो तुमच्याकडून एक छोटंसं पाठबळ हे की लाईक शेअर आणि सबस्क्राईब झालं पाहिजे, आणि Adda247 ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही जास्तीत जास्त माहिती अपडेट घेऊ शकतात। भारतीय स्वातंत्र्य चळवळीत स्त्रियांना आणण्याचे कार्य सर्वप्रथम कोणी केलेलं होतं? लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, सरोजिनी नायडू आणि महात्मा फुले। येस, महात्मा गांधी हे अचूक उत्तर येत आहे। विद्यार्थी मित्रांनो, महात्मा गांधी जसं आपण म्हणतो की 9 जानेवारी 1915 भारतात आलेले, त्यानंतर व्हाईसरॉयचा पण मी उल्लेख करून सांगितलं होता, पण भारतातील ज्या काही भूसुधारणा चळवळी आहे त्यातल्या त्यात जर आपण म्हटलं, जमीनदारी पद्धतीलाच आपण कायम धारा पद्धत म्हणतो, परमनंट सेटलमेंट, बरोबर। त्यानंतर रयतवारी सेटलमेंटचं जर म्हटलं, आणि सगळ्यात महत्वाची महलवारी, तर मला इथं तुमच्याकडून एक अपेक्षा ही आहे की प्रत्येक कायमधारा कोणत्या प्रांतात आलेली होती, त्यानंतर तिचा एक जो काही क्रम होता सगळ्यात महत्वाचा, तर तो कोणाशी कोणाचा संबंध होता हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। कायमधारालाच आपण जमीनदारी पद्धत म्हणत होत असतो, तर आणि त्याच्यामध्ये पुढाकार कोणाचा होता, वर्ष मेन्शन केलं तर वेलनगुडच, त्याची मी माहिती देणारच आहे। आणि वही आणि पेन मी तुम्हाला नेहमी उल्लेख करून सांगतो, आपलं निवड काय, आपलं पेन आपल्या हातात ठेवायचं आहे। कायमधारा पद्धत, रयतवारी पद्धत आणि महलवारी पद्धत डिटेलमध्ये माहिती घ्यायची आपल्याला 1 बाय 1। परत एकदा रिवाइज करून घेऊया, कुठल्याही प्रकारचा आळस करायचा नाहीये। कायमधाराचं म्हणतंय लॉर्ड कॉर्नवॉलिस, अगदी बरोबर आहे। कोणत्या प्रांतात लागलेली होती विद्यार्थ्यांनो? बंगाल, बनारस आणि उत्तर मद्रास। लॉर्ड कॉर्नवॉलिसचा जर आपण उल्लेख केला तर बंगाल, बनारस आणि मद्रासच्या काही उत्तरीय भागामध्ये लागलेली होती। वर्ष कोणते येईल विद्यार्थ्यांनो? 1793, बरोबर। 1793 लिहून घ्यायची, कन्फ्युजन नको। यस, गोखले यांनी, विजय नरोटे अगदी बरोबर सांगताय। रयतवारीचा जर विचार केला विद्यार्थ्या मित्रांनो, रयतवारी 1820 आलेली होती, 57% महसूल द्यावा लागत होता। थॉमस मनरो याचा उल्लेख येतो, थॉमस मनरोचा उल्लेख करता येईल आपल्याला, आणि ती लावण्यात आली होती मध्य प्रांतात, मुंबई, मध्य प्रांत UPचा काही भाग आहे, मुंबई म्हणजे त्यावेळेचं मुंबई, बॉम्बे प्रांत आणि बेरार प्रांत। ठीक आहे, आणि सगळ्यात सरतेशेवटी 1822 दोन वर्षानंतर विल्यम बेंटिकच्या काळामध्ये मॅकेन्झीच्या पुढाकाराने पंजाब अवध आणि आग्र्यामध्ये पुढाकार करून ही
करण्यात आलेली होती. ही होती तुमची परिपूर्ण रिव्हिजन. वही आणि पेन घ्या, चांगल्या प्रकारे कन्फ्युजन क्लिअर करा. 1793, 1820, 1822 लक्षात कसं ठेवायचं, मुद्दा तिथे आहे. हे तुम्हाला पुस्तकात भेटेल, इंटरनेटवर भेटेल, यूट्यूबवर भेटेल, पण लक्षात कसं ठेवायचं. जसं मी तुम्हाला लॉर्ड डलहौसीच्या कार्यकाळात जेव्हा आपण म्हणतो की नागपूर गाडी चली सातारा से नागपूर, बरोबर, ते सांगितलं होतं. काय झालं, कायमधारालाच आपण काय म्हणतो, जमीन म्हणतो, बरोबर, जमीन म्हणतो. जमीन कायम झाली, त्यावर रयत सेटल झाली, नंतर महाल बांधला, असं लक्षात ठेवा. काय म्हटलं, जमिनीवरती जमिनी कायम झाल्या, कोणाच्या, शेतकऱ्यांच्या. जमिनीवर रयत सेटल झाली आणि रयतेने काय केलं, महाल बांधला, म्हणजे तुमचं वर्ष कन्फ्युजन क्लिअर होणार नाही. कॉर्नवॉलिसचा पिरियड तुम्ही वाचत असतात, त्याच्यामुळे कॉर्नवॉलिस आधी येईल, मनरो येईल. विल्यम बेंटिकच्या काळात मॅकेन्झीने खूप पुढाकार घेतलेला आणि कोणकोणते कुळ शासन कशा प्रकारे करण्यात आलेलं हे तुम्हाला स्थिरावर डोक्यात होईल. आय थिंक इथपर्यंत ही डोक क्लिअर आहे का, ही गोष्ट क्लिअर झाली बहुतेक. ज्योती आपला लेक्चर लक्षात ठेवा. आता आपण सकाळी मॉनिटरी पॉलिसीची लिंक ठेवलेली आहे, 8 वाजता जीएच असतं, जनरल अवेअरनेसचं. 9 वाजता तुमचं रिझनिंगचा क्लास असतो, 10 वाजता मॅथ्सचा असतो आणि 11 वाजता इंग्लिशचा क्लास असतो. SBI क्लर्क किंवा बँकिंग क्लर्क, बँकिंग मंत्रा या सिरीजने संध्याकाळी 7, 8, 9 आणि 10 या वेळामध्ये तुमचे परत तेच लेक्चर रोटेशन, मॅथ्स, त्यानंतर इंग्लिश, रिझनिंग आणि 10 वाजता आपलं जीएसचं. ओके, शरू जैन, मी बाकीचे पण सब्जेक्ट घेतो, येस ऑब्विसली. आणि तुमच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की एक एक फॅकल्टी आपण ज्या एक्सपर्ट्समध्ये आहे, तुमचं सरप्राईज लवकरच रिव्हील होणार आहे, तुम्हाला फॅकल्टी पण भेटणार आहे वन बाय वन. आपण त्रिशूल बॅचमध्ये आपण 3 GS च्या फॅकल्टी, मॅथ्स, रिझनिंग आणि इंग्लिश, परिपूर्ण पद्धतीने त्रिशूल बॅच. तुम्ही फक्त उड्या मारायला तयार राहा, सगळं होईल तुम्हाला. बघा, पहिल्या महायुद्धानंतर पहिले पार्श्वभूमी समजून घ्या हा विद्यार्थ्यांनो, पार्श्वभूमी. बरेच विद्यार्थी मला म्हणत असतात की सर तुम्ही प्रश्न घेता. अरे मग सकाळी मला सांगा, आम्ही जेव्हा थेरी, कुठलाही थेरोटिकल सब्जेक्ट घ्या, सायन्स घ्या, त्यानंतर हिस्ट्री घ्या, ज्योग्राफी घ्या, त्यातील मुद्देसूदपणा जर तुम्हाला कळाला. आता बघा इथं काय म्हटलंय, पहिल्या महायुद्धानंतर आर्थिक दैन्य, शासनाची बेपरवाई आणि वाढती दडपशाही, भारतीय जनता काय झालेली होती, त्रस्त झालेली होती. मग कारण तुम्हाला लक्षात माहिती पाहिजे, जालियनवाला आणि मग ते सैफुद्दीन किचलू वगैरे, हे तर नावं तुम्हाला माहितीचे, वाचलेले. पण रौलेट समिती का आलेली, तर जनतेतील असंतोष दडपण्यासाठी 3 कारणांचा उपाययोजना पाहिजे होती. मग तुम्हाला माहिती आहे, अटक करण्याचा आणि खटला न चालवण्याचा स्थानबद्ध, बरोबर. त्यातल्या त्यात मग काय, की या काळ्या कायद्याच्या विरोधात 6 एप्रिल 1919 हरताळ पाडण्याचं ठरलेलं आणि जालियनवाग बाग हत्याकांड कसा झाला हे तर तुम्हाला माहितीच आहे. आणि जो काही जालियनवाला बाग हत्याकांड झाला, जनरल डायरने दिलेलं होतं. त्यानंतर हंटर कमिशन नेमण्यात आलेलं होतं. हंटर कमिशन एक शिक्षणासाठी पण होतं आणि जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी, बरोबर. म्हणजे 2 हंटर कमिशनचं आपल्या इथं क्लिअर होतंय तुमचं. त्याच्यात 3 भारतीय सदस्य, विचार, टोटल एकूण किती होते, 7 सदस्य होते. टोटल किती सदस्य होते, 7 सदस्य होते. आणि 3 भारतीय सदस्यांचा विचार आला तर सर चिमनलाल सेटलवाड, पंडित जगत नारायण आणि सरदार सुलतान अहमद. आय थिंक क्लिअर आहे इथपर्यंत, या गोष्टी क्लिअर झाल्या का तुमच्या मित्रांनो. आता जीव तोडून एवढं आम्ही भारी घेतोय आणि कोणाला कचरा करून जायची सवय असते, डिसलाईक करणाऱ्यांना पण आमचं शतशः नमन आहे. ज्याने, ज्या मित्राने आमच्या डिसलाईक केलं असेल ना, त्याला मी सांगू इच्छितो, आजचे लेक्चर बनवण्यासाठी मी कमीत कमी 2.5 तास बसलो होतो मित्रांनो, टिपणं काढीत. इथं यायचं आणि कोणाच्या तरी मेहनतीला, मी तर खरं सांगतो प्रशासनामध्ये ना अशा सात्विक लोक पाहिजे, पण नको तिथं कचरा करून जाणारे लोक आहे ना प्रशासनात, काय करतात, पुढा कचराच करतात. तुम्ही तर काही महत्वाचं काही, तुम्ही इथं पे करून काही उपकार करत नाही. सगळ्यात महत्वाचं, कोणाच्या तरी
कोणाच्या तरी विद्यार्थ्यांनो, कोणाच्या तरी मेहनतीला कौतुक, म्हणजे म्हणतो ना आपण, इफ यू गिव्ह रिस्पेक्ट देन यू विल गेट रिस्पेक्ट, त्यातला प्रकार आहे. त्याच्यामुळे एवढं विचार करून तुम्हाला सगळं देतोय तर काय होतं, कधी कधी कठोर व्हावं लागतं आणि झालंच पाहिजे. ठीक आहे, तर आपण हंटर कमिशन बद्दल बोलत होतो. तर महत्वाचे व्हॉइस रॉय तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहे, तर तुम्ही सर्वांनी सगळ्यात महत्वाचं याचा एकदा स्क्रीनशॉट घ्यायचा आणि पीडीएफ पण काय करायची विद्यार्थ्यांनो, तुम्ही डाउनलोड करायची. आणि पीडीएफ माहिती आहे, एकतर मी जिव्हारी लागल असं बोलत नाही आणि बोललो तर मग माझी जीभ, एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला असं वाटतं ना, मला संध्याकाळी एवढं भारी वाटतं ना की विद्यार्थ्यांना आपण जास्तीत जास्त द्यावं. बरं, स्क्रीनशॉट घ्या आणि डन करा. हे बघा, लॉर्ड रिपनच्या कार्यकाळातला हंटर कमिशन, बघा हंटर कमिशन बरोबर, विल्यम हंटरचा, हा कशाचे, सगळे शिक्षण आयोगाचे हा विद्यार्थ्यांनो, सगळे शिक्षणाचे, शिक्षणाच्या आयोगाचे हे सर्व, विल्यम हंटर, थॉमस रेले, सॅडलर, इचकॅप, सार्जंट. एकदा स्क्रीनशॉट झाला पाहिजे विद्यार्थ्यांना. चलो 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 बघा, कर्जनच्या काळामधले युनिव्हर्सिटी कमिशन, लॉर्ड चेम्सफोर्ड, कॅलकाटा युनिव्हर्सिटी कमिशन, लॉर्ड रीडिंग, इंडियन डिसॅबनमेंट कमिटी, लॉर्ड वेवेलच्या कार्यकाळात जर बघितला तर झालाय का स्क्रीनशॉट. त्याचं तुम्हाला महत्वाचं, त्याचा उद्देश पण देण्यात आलेला आहे, ऑब्जेक्टिव्ह चेअरमन इयर कालानुक्रम पदासाठी लावला जातो, कालानुक्रमसाठी महत्वाचा आहे. झाला का विद्यार्थ्यांनो इथं सगळ्यात महत्वाचा. ओके चलो, नेक्स्ट नेक्स्ट स्क्रीनवरती पण मी तुम्हाला दिला आहे, हे आहे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह, हे आहे तुमचं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बरोबर. टू इन्व्हॉल्व मोर इंडियन्स इन सिव्हिल सर्व्हिसेस, लॉर्ड कर्झन, हार्डिंग, रीडिंग रीडिंग आणि आयर्विन. ओके ओके चलो बघा, झालं का स्क्रीनशॉट, झाला का विद्यार्थ्यांनो. ओके आय थिंक पुढे जायला आपल्याला काही हरकत नाही आहे. येस, पंडिता रमाबाई यांच्या संदर्भातील आपण काही महत्वाचे भाग आपण जाणून घेऊया विद्यार्थ्यांनो. चला बघा विद्यार्थ्यांनो, पंडिता रमाबाईंचा उल्लेख जर केला तर त्यांचा जन्म 23 एप्रिल 1858, आणि परत एकदा सांगतो, महिला चळवळीतील, नाही कधी कधी थोडस कटु प्रवचन द्यावं लागतं, तुम्ही जैन मुनी याचं ऐकलेलं असेल, तरुण सागरजी, खूप गोड मदाळ भाषा आहे ना, काही लोकांना चालत नाही, कटु प्रवचन द्यावं लागतं मध्ये मध्ये. काय, एकतर यायचं कुठेतरी चार ठिकाणी आपण काहीतरी बघायचं, श्रद्धा एकाही ठिकाणी नसते खरंच महत्वाचं. आम्ही एवढं मेहनतीने तुमच्यासाठी घेऊन येतो, आम्ही काही वेगळं मागतो का तुमच्याकडून. चलो, स्थापन केलेले सदन, कृपा सदन, बातमी सदन, मुक्ती सदन, शारदा सदन आणि सदानंद सदन, इथं सुद्धा तुम्ही काय केलं पाहिजे विद्यार्थ्यांनो, एकदा स्क्रीनशॉट घ्या जेणेकरून तुमचं क्लिअर होईल. चलो पुढचा प्रश्न घेण्याच्या आधी पहिले याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. आणि वर्ष महत्वाचे आहे, पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे, कन्फ्युजन भरपूर होतं. ठीक आहे, चलो चलो चलो, स्क्रीनशॉट झालाय का. चलो 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 चलो, आपण फोकस करूया, आपल्या प्रश्नाकडे फोकस करूया विद्यार्थ्यांनो. स्क्रीनशॉट झाला असेल तर आपण पुढे जाऊया, खूप महत्वाचा प्रश्न विद्यार्थ्यांनो. चलो घेतला, चलो हा, बेंगॉल ब्रिटिश इंडिया सोसायटी कधी स्थापन करण्यात आलेली, 1857, 1873, 1853, 1843.
बेंगॉल ब्रिटिश इंडिया सोसायटी स्थापना कधी करण्यात आलेली? तुमचे 20 सेकंद चालू होते विद्यार्थ्यांनो, आता 1857, 1873, 1855, 1843. बघूया या प्रश्नाचं उत्तर काय येत आहे, किती जण आता उत्तर देत आहे अचूक पद्धतीने. आणि मला जेवढे काही विद्यार्थी दिसत आहे ना आता लिस्टमध्ये, त्यांनी सगळ्यांनी अचूक उत्तर आले पाहिजे विद्यार्थ्यांना. सर्वांचे अचूक उत्तर आले पाहिजे. यस, साक्षीने अगदी बरोबर उत्तर दिलं विद्यार्थ्यांनो, 1855 हे त्याचं अचूक उत्तर आहे. म्हणजे ऍक्च्युली जर संदर्भ जर तुम्ही बघितला तर 1851 बऱ्याच ठिकाणी सापडतो आपल्याला, पण 1855 मध्ये त्याचं काम करण्याला सुरुवात झालेली होती. मनीषा चव्हाण यांनी अचूक उत्तर दिलेलं आहे. यस हा, मला एक प्रश्न टाकायचं विद्यार्थ्यांनो इथं. गांधीजी, महात्मा गांधी हे मवाळवादी नेते होते की जहालवादी नेते होते विद्यार्थ्यांनो? महात्मा गांधी हे जहालवादी नेते होते की मवाळवादी नेते होते विद्यार्थ्यांनो? चलो, माझा पुढचा प्रश्न फक्त एक छोटासा प्रश्न आहे, एग्जामला विचारला जाणार नाही, फक्त तुम्हाला नॉलेज म्हणून माहिती पाहिजे. मग नॉलेज म्हणून काय माहिती पाहिजे, त्याची लिस्ट तुमच्या. यस यस यस, नक्की शरयू, प्रयत्न करत राहा. अनिता, शरयू, बरेच रोहन, बरेच जण आता उत्तर देत आहे जहालवादी. इथं पण स्क्रीनशॉट झाला पाहिजे. ऑब्विसली गांधीजी जहालवादी गटातच येतील, कारण की करो वा मरो किंवा काय तत्सम तुम्ही म्हणू शकतात. आणि ते एक त्यांचं एक महत्त्वाचा कोट आहे, एवढं लक्षात ठेवा की ते अहिंसेच्या जरी पुजारी जरी असतील तर ते एक त्यांचं वर्ल्ड फेमस कोट आहे विद्यार्थ्यांनो, एक लक्षात घ्या की जर ते म्हणतात की जर निर्भयता, निर्भयतेच्या बाबतीमध्ये होते म्हणतात की जर एखादा व्यक्ती डिफेंड करणे म्हणजे अन्यायाच्या विरोधात डिफेंड करत नसेल आणि जर त्याने आत्मरक्षणासाठी म्हणा किंवा भयभीत्यपोटी जर डिफेंड केलेलं नसेल तर मी अहिंसेला मी समर्थन देईल, असं त्यांनी म्हटलेलं आहे. जेव्हा तुम्ही आपण महात्मा गांधीजींच्या संदर्भातील काही महत्त्वाचे संदर्भ वाचतात त्यातून काही गोष्टी क्लिअर होतात, तेवढं तुमच्या लक्षात आलं पाहिजे. स्क्रीनशॉट डन झालंय का? आय थिंक स्क्रीनशॉट डन झालेला आहे का आपला? गोपाळकृष्ण गोखले, फिरोज शाह मेहता, दादाभाई नौरोजी, रानडे, रासबिहारी घोष, आनंद मोहन बोस, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, बाळ गंगाधर टिळक, लाला लजपतराय, बिपिन चंद्रपाल, अरविंद, एनी बेझंट, पी प्रकाशम, अजित सिंग. झालाय गट आपला क्लिअर झाला पाहिजे. यस हा, परत पंडित रमाबाईंचा मी इथं उल्लेख करतो, तिथं पण जोडलेलं होतं आणि इथं पण याचाही पण एकदा स्क्रीनशॉट झाला पाहिजे. शारदा सदन 1889, मुक्ती सदन केडगाव शिफ्ट झालेलं होतं आणि कृपा सदन, प्रीती सदन ते पण पंडित रमाबाई. त्यानंतर हिंदुस्तानचे बुकर वॉशिंग्टन महात्मा फुले, महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन कर्मवीर भाऊराव पाटील, आत्ताच स्मृती दिन केलेल्या काही दिवसापूर्वी. आणि त्यानंतर हिंदुस्तानचे मार्टिन ल्युथर किंग, राजाराम मोहन रॉय आणि महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग, महात्मा ज्योतिबा फुले. रोहन, तसं जर म्हटलं तर त्यांच्या लिखाणावरून ते जहालवादी नेत्यांमध्ये येतात. जरी ते अहिंसेचे पूजक जरी असले तर गांधीजी जहाल गटातच मोडले जातील. नंतर ते इतके परेशान झाले होते ना ब्रिटिशांच्या नीतीमुळे, शब्द देऊन 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 त्यांनी करो वा मरो हा नारा त्यांच्यातून संताप व्यक्त होतोय ब्रिटिशांवरचा, बरोबर. आणि तेच आपण जर क्रांतिकारी गटामध्ये जर बघितलं, काकोरी गटामध्ये एक नाव येतं. काकोरी गटामध्ये कोणाचं नाव येतं विद्यार्थ्यांनो? सचिंद्रनाथ सन्याल, बरोबर. सचिंद्रनाथ सन्याल यांनी एक पुस्तक लिहिलं होतं विद्यार्थ्यांनो काकोरी गटावरती. जवळपास वर्ष जर आपण म्हटलं तर 1925 लिहिलं होतं सचिंद्रनाथ सन्याल यांनी.
तर त्या पुस्तकाचं मराठीत नाव कोणी सांगू शकतं का? यस यस, एक पूजा एकदम भारी. काकोरी कटामध्ये 1925 ला लिहिलेलं. किती जण अचूक उत्तर देत आहे मला बघायचं आहे. काकोरी कटामध्ये सचिन रेनाथ सन्याल यांनी जे काही पुस्तक लिहिलं होतं त्याचं नाव काय होतं? जेव्हा फूट झाली तेव्हा मग कशात होते? रोहन, बंदी जीवन. यस, बंदी जीवन. अगदी संदेश, खूप भारी. बंदी जीवन हे त्याचं अचूक उत्तर आहे. बंदी जीवन, क्रांतिकारी चळवळ वगैरे. बंदी जीवन, एक नंबर, एक नंबर. सगळ्यात महत्वाचं पुढचं, बहिष्कृत भारत, अस्पृश्यता निवारणाचा आधुनिक इतिहास, ब्रह्मदेशातील बहिष्कृत वर्ग आणि भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न, ही जी काही ग्रंथ संपदा आहे ही कोणत्या समाजसुधारकाची आहे? ही कोणत्या समाजसुधारकाची आहे? तुम्हाला स्क्रीनवरती जो काही महत्वाचे चार ग्रंथांचे नावली मिळत आहे, 1908, 1922, 1927, एका समाजसेवकाचं नाव आहे, तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लगेच टाकायचं पटकन. हा हा प्रश्न जरा थोडासा हटके, ज्याचं कठारे, अनिल कठारे सरांचं पुस्तक. यस, पंडितारामय न्यायमूर्ती रानडे. पूजा खूप छान प्रकारे. विठ्ठल रामजी, एकदा गोपाळसाठी आंबेडकर म्हणणारे थोडेसे गडबड होत आहे. बहिष्कृत भारत वगैरे जेव्हा उल्लेख येतो ना थोडासा, तिथं गडबड होऊन जाते. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, थोडंसं त्यांचा जन्म 23 एप्रिल 1873, जमखिंडी कर्नाटकमध्ये, मृत्यू 2 जानेवारी 1944. शरयू महेंद्र, संदेश, सायली, शरयू, हा विजयने पण अचूक उत्तर दिलेलं आहे खूप छान प्रकारे. झालंय का? जागृत होणं आणि अभ्यास करणं हे आपल्याला ओळखायचं विद्यार्थ्यांना. अजून पुढे तर खूप छान छान प्रश्न येणार आहे. आत्ताशी तर आपली फक्त रिव्हिजन झालेली 11वीच्या पुस्तकाची. ओके, चालेल. आता हे आहे आयोगाचे प्रश्न, तुमच्या स्क्रीनवरती येत आहे आयोग. ॲक्च्युअल आयोगाने काय काय विचारलेलं आहे विद्यार्थ्यांना ते तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती भेटतंय पाहायला. कन्फ्युजन होऊ देऊ नका मित्रांनो, आत्मविश्वास ढळू देऊ नका, योग्य स्वरूपामध्ये. यस, चलो पुढचा प्रश्न. महर्षी कर्वे यांचा जन्म कोणत्या वर्षी झालेला होता? लेट सी आत्तापर्यंतचं झालं. यस शर्व्यू, नक्की नक्की. जीएस बाय दीपक सर, DPPAK, महाराष्ट्राचा नकाशा IDP वरती, समाज सुधारक आहे त्याच्यावरती. यस शर्व्यू, सगळ्यांना टाकू आपण. आज त्रिशूल बॅचमध्ये एका विद्यार्थ्याने त्यांचं ॲडमिशन कन्फर्म केलेलं आहे. त्यांना जवळपास 2600 का 2650 पडलेलं, पण आता डिस्काउंट त्यांना कदाचित सेल्स डिपार्टमेंटकडून पडलेला होता. काही हरकत नाही, तुमचे 20 सेकंद चालू होते विद्यार्थ्यांनो. तर 70 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर येतं आहे आपलं. राधिका मोटे, तुमचंही स्वागत. चला, काय हरकत नाही. चलो 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 चलो. 7, 6, 5, 4, 3, 2. ओके, पहिलं उत्तर अगदी बरोबर आहे. 18 एप्रिल 1858. आता जितके पण काही समाजसुधारक आहे, जन्मवर्ष, जन्मस्थळ, कोणत्या पार्श्वभूमीमध्ये, हे तुमच्या वैयक्तिक पातळीवरचा हा तुमचा मुद्दा आहे विद्यार्थ्यांना. वैयक्तिक पातळीवर जेवढं तुम्ही वाचन कराल तेवढं होईल. मी आता जिथे जिथे एखादा कायदा आहे, एखादी गोष्ट आहे, आता ही संस्था आहे, या संस्थेमध्ये मी तुम्ही जेव्हा पेड क्लासमध्ये आपण शिकतो तर त्यावेळेस त्याची स्टोरी क्रिएट केली जाते. पण जो काही कालखंड आहे, ग्रंथसंपदेला सुद्धा मी तुम्हाला सांगितलं की मगाशी पण बऱ्याच विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांस उत्तर दिलं, पण ती गडबड होते कुठेतरी. तेवढं सावधान व्हा आणि योग्य पद्धतीने. हर्षल पाटील, नक्की. चलो, उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे. ISV 1907 महर्षी कर्वे यांनी हिंगणे येथे कोणत्या संस्थेची स्थापना केलेली? कोणत्या
संस्थेची स्थापना केलेली होती. आणि प्रश्न क्रमांक जर आला तुमच्याकडून तर वेल अँड बेटर, आयोगाचे प्रश्न आहे सरळ सरळ. बघूया आता किती जण उत्तर देत आहे. नितेश आहिर, आपल्याला सगळ्यांना साथ घेऊन चालावं लागेल. आले घोड्यावरती गेले गाढवावरती असं नको व्हायला. मला तिथे चार प्रश्न विचारायचे मित्रा. नितेश घाई करू नको मित्रा. आणि याचं उत्तर बरेच जण एक म्हणताय, ते त्याचं उत्तर महिला विद्यालय. तर मला असं म्हणायचं होतं की जी काही संस्कृतमधील भगवद्गीता आहे ती इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करण्याचं काम कोणी केलेलं होतं. चार प्रश्न इथं बनतात आणि त्याच्यामुळे हा प्रश्न इथं निर्माण करणं गरजेचं आहे. त्यानंतर मनुस्मृती आणि शाकुंतल यांना ट्रान्सलेट करण्याचं काम कोणत्या व्यक्तीने केलेलं होतं. माझं पटतंय सगळ्यांना, माझ्या बोलण्याचा वैयक्तिक राग कोणीही घेऊ नका, कारण की ते तुमच्या विकासाच्या दृष्टीने आहे. त्यानंतर पाणिनीचे व्याकरण इंग्रजीमध्ये कोणी ट्रान्सलेट केलेलं होतं. ब्रिटिशकालीन माणसं आहे विद्यार्थ्यांनो, हे काही मी तुम्हाला महिला विद्यालय त्याचं अचूक उत्तर विद्यार्थ्यांनो थोडंसं. आणि जे काही महत्त्वाचे ऋग्वेद आणि तत्सम जे काही उपनिषद आहे त्यांना इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करण्याचं काम कोणत्या व्यक्तीने केलेलं होतं. चलो, संस्कृत म्हणजे संस्कृतमधून भगवद्गीतेला इंग्रजीमध्ये कोणी ट्रान्सलेट केलेलं होतं. चार्ल्स विल्किन्स, खूप छान प्रकारे चार्ल्स विल्किन्स, थोडंसं समजून घ्या विल्किन्स. ओके, इंग्रजी लिहायला जरा सोपं पडतं पण मराठी पण यस मनीषा नक्की. त्यानंतर शाकुंतल कोणी केलं होतं विद्यार्थ्यांना, शाकुंतल कोणी केलेलं होतं. सर विल्यम जोन्स, सर विल्यम जोन्स नाव लक्षात घ्या, लिहून घ्या. वही आणि पेन ठेवायचं आहे तुम्हाला सोबत, वही आणि पेन ठेवायचं आहे. त्यानंतर पाणिनीच्या व्याकरणाचा जर उल्लेख केला तर नॅथन कोलबुक, नॅथन कोलबुक नाव आहे त्याचं, त्या व्यक्तीचं. आणि वेदांवरती जर काम बघितलं तर मॅक्स मुलर, जर्मनीचा आहे मॅक्स मुलर. जबरदस्त तत्वज्ञान, जबरदस्त नावं. चार्ल्स विल्किन, सर विल्यम जोन्स, नॅथन कोलबुक, मॅक्स मुलर. मी जे ओरली नावं बोलतोय ते थोडेसे तिथे लिहायला जागा कमी आहे, थोडंसं पटकन समजून घ्या. आय थिंक प्रश्न ज्योती आपण इंग्रजी ट्रान्सलेशन चालू आहे संस्कृत भाषेतून इंग्रजी भाषेचं. खूप महत्त्वाचा टप्पा आहे आणि मी म्हणून सांगतो की प्रत्येक प्रश्न, प्रत्येक पार्श्वभूमी एका लेक्चरला मी कमीत कमी 2 ते 2.5 तास ड्राफ्ट करतो. का की नाही आपण हा संदर्भ बघा, अनिल कठारे सरांचं पुस्तक वाचा, गाठाळ सरांचं पुस्तक वाचा, आणखीन कुठं वायसीयूएमएच्या एखाद्या पुस्तकात एखादा संदर्भ आहे का, या विद्यार्थ्यांना ही माहिती द्या. आणि मला सांगा तुम्ही इथले 40 ते 50 मिनिटं एवढे एन्जॉय करताय, पेड बॅच कशी असेल. आणि पेड बॅचमध्ये माझ्याकडे 3 सब्जेक्ट मी घेतलेले, ज्योग्राफी, इकॉनॉमिक्स आणि लॉ. म्हणजे तुम्हाला STIला पण माझ्याशी संबंध येईल आणि PSIला माझ्याशी संबंध येईल. थोडासा मुख्य परीक्षा देण्याचा जो काही अनुभव आहे ते तुमच्या पदरी पडला पाहिजे थोडंसं तुमचं. यस योगेश पाटील, तुमचंही स्वागत. तर म्हणून सांगतो की मी माझ्याकडे 3 सब्जेक्ट ठेवलेले आहे, आणखीन 2 फॅकल्टी 2-2 सब्जेक्ट घेणार आहे तुमचं. तर आणि सकाळी 8 वाजेच्या लेक्चरला यायला विसरू नका. निव्वळ वेडेपणा करताय, मॉनिटरी पॉलिसी एवढ्या मौद्रिक धोरणं एवढे सोप्या पद्धतीने सांगितलंय. सकाळचं लेक्चर कोण कोणी बघितलं, मॉनिटरी पॉलिसी किती जणांनी बघितलं बरं. आत्ता 50 जण येत आहे, ठीक आहे मी काही म्हणत नाही आहे, MPSC करायचीच आहे आपल्याला. अरे पण मग MPSC मध्ये इकॉनॉमिक्समध्ये बँकिंग व्यवस्था नाही आहे का, सकाळी आले तर काय बिघडणार आहे का, काय वेडेपणा करता तुम्ही असं तेच कळत नाही. फ्री भेटतंय ना सकाळी या की. हर्षल MH 15 समजून घ्या आता. चलो चालतंय. महर्षी कर्वे यांनी टिंबटिंब येथील विधवेशी पुनर्विवाह केलेला होता. सेवा सदन, शारदाश्रम, अनाथ बालिकाश्रम, मुक्ती सदन. पुढचा प्रश्न, सकाळी 8 वाजता आपलं याचं लेक्चर असतं, मॉनिटरी पॉलिसी उद्या घेतलेलं आहे आपण, पार्ट 2 घेतोय आपण उद्या, आपण त्याला संपून घेऊया. नक्की संदेश धन्यवाद, तुमचं पाठबळ असंच देत राहा मित्रांनो. 2
शारदाश्रम इथं इथं झाली ना विषय, विषय क्लिअर झाला इथंच शारदाश्रम. दोन उत्तरं देणाऱ्यांना अगदी मनापासून मनापासून सलाम. उत्तर कोणाचं चूक नाही आहे. आणि विनोद अन्नुल अन्नुमलाड वाड यांनी 1893 पण उल्लेख केलेला आहे. पुढचं एकदम स्नेहा लांडगे, विनोद, रोहित गाडे सगळ्यांचं उत्तर अगदी बरोबर आहे विद्यार्थ्यांनो, खूप छान प्रकारे. पुढे 1858 मध्ये भारतरत्न हा गौरव मिळवणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक कोण. बाबासाहेब, पंजाबराव, धोंडो केशव कर्वे, मुकुंदराव पाटील. चला 73 नंबरचा प्रश्न येतोय तुमच्या स्क्रीनवरती, बघूया याचं उत्तर किती जण देत आहे. 50 आज गाठली विद्यार्थ्यांनो आपण. धन्यवाद, तुमचं प्रेम असंच भरभरून राहू द्या. आणि उद्या सकाळी 8 वाजता सुद्धा यायला विसरू नका, की ज्याच्यामध्ये आपण मॉनिटरी पॉलिसी अगदी सुविध्य पद्धतीने समजून घेत आहोत. ठीक आहे, 73 नंबरचं उत्तर येत आहे कर्वे. अगदी बरोबर विद्यार्थ्यांना, खूप छान प्रकारे योगी नपात. पुढचा प्रश्न, बहिष्कृत हितकारणी सभा कोणी स्थापन केलेली. ज्योतिबा फुले, विठ्ठल रामजी शिंदे, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. वर्ष तर खूपच महत्वाचं आहे इथं. येस विनोद, खूप छान प्रकारे, खूप भारी माहिती देतो मित्रा. आणि जी एस बाय दीपक सर, फक्त सर्च करा, महाराष्ट्राचा नकाशा आहे जी, त्याच्यावर समाज सुधारक आहे. सगळ्यांनी जॉईन करा, सगळ्यात महत्वाचं. आणि खूप साऱ्या गोष्टींची उहापोह तिथं मिळेल तुम्हाला. आपला ग्रुप ऍक्टिव्ह करूया. बरेचसे हजार विद्यार्थी आता तिथं जवळपास फायदा घेत आहे. त्याचा PDF शेअर केलेला आहे, भरपूर सूचना तिथे दिलेल्या आहे, अभ्यासाचं नियोजन आहे. येस बरं, बाबासाहेबांबद्दल दोन दोन गोष्टी इथं क्लिअर करूया. सचिन, कृष्णा बरेच जण आहे. मला सांगा विद्यार्थ्यांनो, समता पत्र हे जे काय होतं, या पत्राचे मुख्य मुख्य संपादक कोण होते, मुख्य संपादक कोण होतं, आणि त्याचं नाव नंतर काय करण्यात आलेलं होतं. सॉरी, समता पत्राचं नाव नव्हतं चेंज केलेलं, बहिष्कृत भारत या याचं, बहिष्कृत भारत या वृत्तपत्राचं नाव काय करण्यात आलेलं होतं, नामकरण काय करण्यात आलेलं होतं. समता पत्र हे कशाचं, समता संघाचं मुखपत्र होतं. दोन प्रश्न वेगवेगळे, समता संघाचे मुखपत्र होते. तर मला संपादक तुमच्याकडून हवे आहे. आणि बहिष्कृत च, ओके ओके, चालतंय चालतंय, आपल्याला हरकून जायचं नाही आहे. आपलं जे आपण म्हणतो ना, अगर किसी दिल को अगर चाहत से चाहो तो पूरी कायनात उसको मिलाने में जुड़ जाती है, त्यातला प्रकार आहे हा. आपण बोललो तो 25 चे 50 होतील, 50 चे 100 पण होतील, टेन्शन नाही घ्यायचं आपल्याला. प्रबुद्ध भारत, देवराम नाईक, रोहित गाडे यांनी अचूक उत्तर दिलेलं आहे. देवराम नाईक अगदी. मला माझ्या माहितीनुसार असं वाटतं की आज जे काही विद्यार्थी बहिष्कृत भारतचं जनता झालेलं होतं, जनता 1930 झालेलं होतं, जनता या होई ना बात. मुकनायकसाठी शाहू महाराजांनी मदत पण केलेली होती, अगदी बरोबर. हां, आणि यश मिळाल्यावरती आपल्याला हरकून जायचं नाही, छोट्या छोट्या टप्प्यातील आपल्याला यश मिळवत राहायचं आहे आपल्याला विद्यार्थ्यांना. बरं, मला सांगा विद्यार्थ्यांना, कालपर्यंत आपण किती विद्यार्थी होतो, जे काय उद्या कमी पण होऊ शकतात आपल्याला त्याच्यावरती. हां, पण तुम्ही जेव्हा येतात ना विद्यार्थ्यांनो, नम्रतेने शिकलं पाहिजे. माझ्या आत्तापर्यंत जवळपास 400 साडेचारशे लेक्चर झालेले आहे. काही काही ठिकाणी चुका झालेल्या आहे ना, तर कमेंट बॉक्स बघा, खाली मी त्याचं करेक्शन करून सांगितलेलं आहे. अनावधानेने किंवा एखादी अज्ञानापोटी एखादी चूक झाली असेल तर मी ती मान्य करून, खाली कमेंट बॉक्समध्ये एखाद्याने सजेशन दिलं ना, मी ते मान्य करतो. कसं असतं विद्यार्थ्यांनो, जी एस जनरल स्टडी हा काही कॅल्क्युलेशनचा विषय नाही. एखाद्या एखादा क्रोनॉलॉजी, एखादी संकल्पना कमी जास्त होऊ शकते, पण अज्ञान मला नाही, मी म्हणेल तेच असं नाही आहे. एकदा ॲक्सेप्ट करा. आणि तुम्हाला मी 3 R नेहमी सांगत असतो, काय, रिकॉल करा, रिवाईज करा, त्यानंतर रिव्हॅम्प.
रिवॅम्प म्हणजे काय? इम्प्रूव्हमेंट करा. रिकॉल करणं तुम्हाला माहिती आहे, रिवाईज करणं म्हणजे उजळणी पण करणे, रिवॅम्प म्हणजे काय? इम्प्रूव्हमेंट करा. आणि जर तुमचे 3 R मेंटेन झाले, 3 R जर मेंटेन झाले तर 4th R काय होणार आहे? रिझल्ट तुमचा चांगलाच येणार आहे. येस, सो बी प्रिपेअर्ड, चांगलं करा. उद्या पण हेच विद्यार्थी येतील, त्यातून सिलेक्शन घेतील आणि मार्गक्रमण करत करत चालतील. काही प्रश्न आहे का आता याच्यामध्ये? मुकनायक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विषयच नाही इथं आता. लवकर पुढे जाऊया. येस येस येस, नक्की नक्की, चालते चालते, होणार आहे कधी. चलो पुढचा प्रश्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये कोणती मागणी केली? स्वतंत्र मतदारसंघ, आरक्षण, स्त्री शिक्षण, मंदिर प्रवेश. पुढचा प्रश्न. किती विद्यार्थी बरोबर देत आहे उत्तर? 77 नंबरच्या प्रश्नाकडे येतो विद्यार्थ्यांना आपण आता. स्वतंत्र मतदारसंघ बरोबर, येस, सेपरेट इलेक्टोरेट. त्यानंतर पुणे करार, दोन्ही तारखा मी लिहून दिलेल्या आहे. बाबा महात्मा गांधींनी येरवड्याच्या तुरुंगामध्ये कधी कोणत्या तारखेला आमरण उपोषण डिक्लेअर केलं आणि पुणे कराराला कोणी कोणी आग्रह धरलेला होता, त्याच्यानंतर उपोषण सोडण्यासाठी कोणी आग्रह केलेला होता, त्यानंतर बाबासाहेबांचं मन कोणी वळवलं, या सगळ्या गोष्टी मी डिस्कस केलेल्या आहे ऑलरेडी. आधीचे लेक्चर बघा थोडंसं काळजीपूर्वक पद्धतीने. टिंब टिंब हे सामाजिक क्रांतीचे जनक होते. भाऊदाजी लाड, विष्णू सदाशिव पुंकर, विष्णुबुवा ब्रह्मचारी, महात्मा ज्योतिबा फुले. येस, चलो पुढचा प्रश्न. आणि सर्वांनी जीएस बाय दीपक सर हा टेलिग्राम ग्रुप मात्र जॉईन करायला विसरायचं नाही मित्रांनो. ठीक आहे, योग्य प्रकारे आपण ही माहिती ड्राफ्ट करूया, समजून घेऊया. आणि 78 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा येतंय तुमच्या स्क्रीनवरती 20 सेकंदामध्ये. जातीय निवड, ओके विनोद. हर्षल मतदारसंघ, विनाश पहिलं म्हणताय, विनोद हे, गोपाळ चौथं. आज स्टुडंट ऑफ द सेशन डिक्लेअर करायला सुद्धा आता जरा मंद जाणार नाही, कारण की सगळेच उत्तर बऱ्यापैकी उतरलेले आहेत. 79 टिंबटिंबचा आधार घेऊन आगरकरांनी सामाजिक सुधारणेचा पुरस्कार केला. प्रारब्ध, रूढी, बुद्धी, प्रामाण्यवाद, धर्म. तुमचे 20 सेकंद चालू होता विद्यार्थ्यांनो. येस नेहा, नक्की नक्की, लगे राहू सगळे. सगळ्यांचे नावं घेणं, आता 50-55 विद्यार्थी आहे, प्रत्येकाचं नाव घेणं शक्य आहे का मित्रांनो? चलो ज्योती पथानकर, ओके. जर तुम्हाला टेलिग्राम लिंक सापडत नसेल तर मला मेसेज करा 86 69 12 65 57 या क्रमांकावरती. माझा संपर्क क्रमांक लिहून घ्या, मी त्या पाठवून देईल तुम्हाला व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामला. 86 69 12 65 57 हा माझा संपर्क क्रमांक आहे. येस, चलो 79 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर येतं आहे आपलं तिसरं, बुद्धी प्रामाण्यवाद, रॅशनलिझम. ओके, चलो पुढचा प्रश्न. अगदी काळजीपूर्वक उत्तर द्या. मिस क्लार्क वसतिगृहाची सुरुवात शाहू महाराजांनी कोणत्या विद्यार्थ्यांसाठी केलेली? अस्पृश्य, ब्राह्मण, जैन, मराठा. ऐंशी नंबरच्या प्रश्नाचं उत्तर येत आहे आपलं, बघूया याचं उत्तर किती जण देत आहे आता. चलो मेसेज करा, कधी कधी संपर्क करायला, कधी कधी एखाद्या वेळेस रेकॉर्डिंग मध्ये असतो, काही ना काही कामात असतो. सो बी प्रिपेअर्ड. अस्पृश्य हे त्याचं अचूक उत्तर येत आहे. ठीक आहे, थोडेसे हटके प्रश्न घेऊया आता. हा, आता मी तुम्हाला काय विचारणार आहे याचे ऑलरेडी हा अध्यक्ष झालेले, फक्त आता एकदा काय करायचं आहे, तुम्ही PDF मध्ये याचं उत्तर भेटेल तुम्हाला, फक्त समजून घ्या. याच्या अध्यक्ष तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाकले तर वेल अँड गुड. आता मी 7 7 आहे, त्याच्यामुळे आपण नावं घेत नाही बसत कोण अध्यक्ष होतं. हा तुमचा होमवर्क आहे हवं तर.
एकदा तुम्ही एक काम करा, मी किती 8 ते 9 आणलेले, त्याचं ठळक वैशिष्ट्य काय होतं हे त्याच्यात तिथं सांगितलंय. कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष कोण तुम्ही बघून ठेवा. सुरत अधिवेशन सगळ्यांना माहिती आहे कोण काय झालं होतं. काँग्रेसमध्ये पहिली फूट पडलेली होती, ठीक आहे. स्वराज्याचा ठराव मांडला त्यावेळेस अध्यक्ष कोण होतं. लखनऊ अधिवेशनाचा उल्लेख केला तर हिंदू मुस्लिम ऐक्याचा ठराव अध्यक्ष महत्वाचे. कलकत्ता अधिवेशन म्हटलं तर असहकार चळवळीला मान्यता अध्यक्ष महत्वाचे. लाहोर अधिवेशन 1929 अध्यक्ष महत्वाचे. पूर्ण स्वराज्याचा ठराव. कराची अधिवेशन 1931 सरदार वल्लभभाई पटेल मूलभूत हक्कांचा ठराव. आवडी एवढे महत्वाचे नाही. समाजवादी समाज रचनेचा ठराव फरीदाबाद 1969 काँग्रेसमधील दुसरी फूट. पण आधीचे जे काही मी तुम्हाला उल्लेख केला कराची लाहोर त्यानंतर आधीचे पण सांगितलेले आहे त्याच्याकडे तुम्ही जाणीवपूर्वक लक्ष द्याल. यस, बऱ्यापैकी उत्तरं पण येत आहे. पण प्रत्येकाने घरी जाऊन याच्यावरती अभ्यास करायचा आहे. आणि हा अल्टिमेटम प्रश्न विद्यार्थ्यांनो, मोजून 4 प्रश्न राहिलेले, मोजून 4 प्रश्न राहिलेले. या 4 प्रश्नांमध्ये आता अचूक उत्तरं द्यायची तुमच्याकडून अपेक्षा आहे. आजचं सेशन कसं झालं ते मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमचा फीडबॅक आहे तो मात्र द्यायला विसरू नका. परिपूर्ण पद्धतीने सगळ्या पद्धतीने तुम्हाला तिथं भेटेल. आणि ऑब्व्हियसली 3 फॅकल्टीचा संच GS सांभाळणार आहे आणि ऑलरेडी 3 फॅकल्टी बाकीचं मुख्य परीक्षेचं पण सांभाळणार आहे. टोटल असे 6 फॅकल्टी आपली पूर्ण त्रिशूल बॅच दारोमदार त्यांच्यावरती आहे. सो त्रिशूल बॅचला ॲडमिशन करायला एनरोल करायला विसरू नका. 2900 रुपयामध्ये पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा त्रिशूल म्हणजे कोणते PSI STI आणि ASO हे त्रिशूल आपलं जे आहे ते आपण सांभाळणार आहोत मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षेच्या दृष्टीने. जोडी अचूक म्हटलेले आहे मित्रांनो. पहिलं उत्तर अगदी सचिन देशमुख बरोबर देत आहे. परवाना कायदा. आता घरी जाऊन बघा संमती वयाचा कायदा कोणती, वर्ष कोणतं आहे ते महत्वाचं. आणि सगळ्यात महत्वाचं, संमती वयाच्या कायद्याला विरोध करणारे आणि पाठिंबा देणारे 3 3 व्यक्ती आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे. बरं, तसं इथं 1891 माहिती पाहिजे. तुम्ही पण वाचा जरा, वर्ष महत्वाचे पाहिजे, माहिती पाहिजे. इथं 1891 पाहिजे. विरोध करणारे कोण आणि सपोर्ट करणारे कोण माहिती का तुम्हाला, लिहून घ्यावं. तर विरोध करणारे 3 जण, लोकमान्य टिळक, सर रमेशचंद्र दत्त आणि पंडित श्रीधर. आणि सपोर्ट करणारे कोण होते, न्यायमूर्ती रानडे, रामकृष्ण राघो भांडारकर आणि कृष्णाजी इंदुलकर. आणि कृष्णाजी इंदुलकर अशा प्रकारची माहिती योग्य स्वरूपामध्ये वाचत चला मित्रांनो, ठीक आहे. चलो, आय थिंक क्लिअर आहे इथपर्यंत. बेहरामजी मलबारी, ओके. पुढे 1906 राष्ट्रीय काँग्रेस सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते. बेहरामजी मलबारी पण येणार आणि KT तेलंग पण येतो. ऑब्व्हियसली सपोर्ट करणारे विजय. खूप छान प्रकारे मी 3 3 नावं नोट डाऊन केलेले होते ते तुमच्या याच्यात. यस नेहा, कशाबद्दल बोलताय तुम्ही. शारदा सदन कशाबद्दल बोलताय. यस विजय. अविनाश राठोड आपलं डेली फ्री कोचिंग 8 वाजता GA असतं. सध्या बँकिंग सिरीज असल्यामुळे 8 9 10 11 हे बघा, 9 वाजता तुमचं रिझनिंग असतं, 10 वाजता अंकगणिताचं असतं आणि 11 वाजता इंग्लिशचं असतं. आणि संध्याकाळी 7 8 9 10 अंकगणित, इंग्लिश, रिझनिंग आणि GS ॲज युज्युअल. आता तुम्ही बघताय त्या पद्धतीने. 43 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर येतं आहे आपलं तिसरं. सॉरी, दादाभाई नौरोजी होते ना. 1906 म्हटलेलं आहे. 1906 दादाभाई नौरोजी. पुढे, महात्मा गांधीजींनी पहिला राष्ट्रव्यापी सत्याग्रह कोणत्या वेळी केलेला होता. तुमचे 20 सेकंद चालू होते विद्यार्थ्यांनो आत्ता. चलो,
महात्मा गांधी जी फर्स्ट स्टेज रौलिक कायद्याचा उल्लेख करताय. ऑब्व्हियसली रौलिक कायद्याविरुद्ध आपण उल्लेख केलेलाच आहे, जालियनवाला बाग हत्याकांड 1916. ऑब्व्हियसली पुढे शेवटचा प्रश्न तुमच्या आजच्या सेशनचा, जवळपास 52 ते 55 मिनिटांमध्ये सगळ्या गोष्टी आपण आज नाही नाही म्हणता म्हणता 24 प्रश्न आपण टॅकल केलेले, आणि फॅक्ट तर तुम्हाला माहितीच आहे किती, 15 ते 20 फॅक्ट तुमचे क्लिअर झालेले. याला म्हणतात अभ्यास. आता मी त्याला 2 तास दिलेले म्हणून तुम्हाला काय वाटले नाही, पटापट पटापट गेले, पंडित रामाबाईंचा उल्लेख केला, याचा सपोर्ट करणारे कोण, हे काय ते काय ते काय, चार्ल्स विल्किन्सने काय केलेलं, सर विल्यम जोन्सने काय केलेलं, हे तुम्हाला आता 2 तास मी मेहनत घेतलेली म्हणून तुम्हाला, आणि हे जर तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित भेटतंय तर पेड बॅचमध्ये किती मिळेल, त्याचं डेडिकेटेड काय असेल हे तुम्ही जाणून घ्या विद्यार्थ्यांना. आणि चौरी चौरेचा उल्लेख करताय तुम्ही, असहकार ऑब्विसली भरपूर रोष स्वीकारावा लागला. आजचं लेक्चर कसं झालं ते लगेच टाकायला विसरू नका, फक्त कौतुकासाठी नाही, मला तुमच्याकडून सूचना पण अपेक्षित आहे, आणि त्याच प्रकारच्या सूचना आपण त्यांचा इम्प्लिमेंट करतोय. 400 तासाचं परस्पर संवाद हा क्लास आहे. जर समजा तुम्हाला अटेंड करायला मिळालंच नाही तर तुम्ही ते रेकॉर्डेड सेशनमध्ये पण बघू शकता. 2900 रुपयामध्ये त्याची बॅच पडते, 5 महिन्याची बॅच आहे. पूर्व परीक्षेच्या दृष्टीने आणि मुख्य परीक्षेच्या दृष्टीने गट ब आणि गट क जवळपास बराचसा सिलेबस कव्हर होतोय. 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे, 5 महिने बॅच चालणार आहे. परत अशी भूतो न भूतो न भविष्यती, आणि संयुक्त पूर्व परीक्षा कधी होईल तर जुलैमध्ये दाट शक्यता आहे. जुलै जूनमध्ये आपण आता महाराष्ट्राचा स्थिरावे लाकडा, आणि SBI क्लर्क म्हटलं तर ही सुद्धा तुम्हाला हार्डली 1600 रुपयामध्ये ही बॅच पडते. डेली 4 तास आहे SBI क्लर्कचं, पूर्ण पूर्व प्लस मुख्य परीक्षेचं, ज्याच्यामध्ये आपण रिजनिंग मॅथ्स इंग्लिश आणि पूर्ण GA पूर्व परीक्षेच्या दृष्टीने आणि मुख्य परीक्षेच्या दृष्टीने. विजय नरोटे याची, यस नितेश आहिर खूप छान प्रकारे, माझी ताई पण म्हसरूळलाच राहते, यस खूप म्हणजे पूर्ण नाशिक, आपलं MH15 म्हटलं तर पूर्ण नाशिक सर्कलच आहे आपलं. तर अशाच प्रकारे तुमचं पाठबळ द्यायला विसरू नका आम्हाला. आणि जी एस बाय दीपक सर हा टेलिग्राम ग्रुप जॉईन करायला विसरू नका. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फीडबॅक आहे, तिथं फीडबॅक द्यायला विसरू नका. सो उद्या सकाळी परत भेटूया मॉनिटरी क्लासच्या, मौद्रिक धोरणाच्या 8 वाजता RBI मॉनिटरी क्लासच्या क्लासमध्ये भेटूया. टेक केअर, शुभरात्री, स्टे ॲट होम, स्टे सेफ, जय महाराष्ट्र.